मुंबई ऑन्को केअर सेंटर ही कर्करोगावर अत्यंत अद्ययावत उपचार करणारी डे केअर साखळी स्वरूपी संस्था आहे. मुंबई व महाराष्ट्रात 7 सेंटर सध्या कार्यरत असून गेली 4 वर्षे कर्करोगग्रस्तांना उच्च शिक्षित कर्करोग तज्ज्ञांच्या मार्फत सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा डे केअर सेंटर संस्थेमध्ये वाजवी दरात सर्वसामान्य रुग्णांना देखील उपचार उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील मुंबई ऑन्को केअर सेंटर उद्घाटन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर मंगेश आणि डॉक्टर रितू यांचं मनापासून अभिनंदन करते. MOCचं मनापासून अभिनंदन करते की पुण्यामध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी फाईट करण्यासाठी एक उत्तम फॅसिलिटी त्यांनी उभारलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झाल्याचा मला विशेष आनंद होतो. मला असं वाटतं मी थोडीशी एलिजिबल पण आहे हे ओपनिंग करण्यासाठी, कारण मी काही वर्षापूर्वी माझे वडील त्यांना कॅन्सर झाला होता आणि 8 वर्ष त्यांनी झुंज दिली आणि तेव्हाच असं सतत मनात येत होतं की अशी एखादी फॅसिलिटी असली पाहिजे की जिथे नॉर्मल हॉस्पिटलच्या गर्दीमध्ये न जाता स्पेशल कॅन्सरसाठी सुविधा सर्व प्रकारच्या उपलब्ध असतील. आणि त्यामुळे असं सेंटर तेव्हा असतं तर मला वाटतं त्यांची फाईट ही जास्त चांगली झाली असती. बट नेव्हरदलेस आता हे सुरू होतं आहे याचा मी आनंद व्यक्त करते. हे पुण्यात सुरू होतं आहे याचा आनंद व्यक्त करते. MOC ही नामांकित संस्था आहे आणि ती भारतामध्ये आता त्याचं जाळं पसरायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाशिक आणि आता पुणे या दोन ठिकाणी MOC ब्रांचेस सुरू झालेले आहेत. मी त्यांना खूप शुभेच्छा देते. त्यांच्याबरोबर उत्तम ऑन्कोलॉजिस्टची टीम आहे, त्यामुळे आता सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक लोकांनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपलं भविष्य सुरक्षित लोकांच्या हातामध्ये आहे आणि इथे संपूर्ण पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली जाईल याची खात्री वाटेल अशा पद्धतीचं अत्यंत सुसज्ज असं हे सेंटर उपलब्ध झालेलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि पुणेकरांचं अभिनंदन करते की अशी एक फॅसिलिटी इथे सुरू झालेली आहे. धन्यवाद. पुण्यामध्ये पण फॅसिलिटी म्हणजे हॉस्पिटल उघडलेलं आहे, किती ब्रँच आहे आणि याचं कसं प्रोसिडिंग असणार आहे पेशंटचं? अच्छा, नमस्कार. मी डॉक्टर मंगेश मेघा. आम्ही ही MOCची 10वी शाखा आता पुण्यात ओपन केलेली आहे. ही पुण्यातली पहिलीच शाखा असणार आहे. साधारण या एका बाजूला कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये न परवडणारी ट्रीटमेंट आणि दुसऱ्या बाजूला छोट्या नर्सिंग होममध्ये किंवा सरकारी दवाखान्यातली सेवासुविधा नसलेली ट्रीटमेंट तिथे पेशंटला असुरक्षितता वाटत होती. त्यामुळे या दोघांचा सुवर्णमध्य साधण्यासाठी आम्ही हे सेंटर निर्माण केलेलं आहे. इथे आपण सामान्यातल्या सामान्य पेशंटपासून ते अप्पर क्लास पेशंटलासुद्धा सर्व सेवासुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी अगदी अफोर्डेबल रेटमध्ये ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. या ट्रीटमेंटचा सगळ्यांनी जर कुठल्या काही पेशंटला काही त्रास असेल तर त्यांनी या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा हीच मी सर्व पुणेकरांना नम्र विनंती करतो. थँक्यू.